भाताचा कोठार अशी एकेकाळी ओळख असलेली रायगड जिल्ह्याची ओळख हळूहळू पुसत चालली आहे. इथला शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करताना दिसतोय. पारंपरिक भात पिकांऐवजी भुईमुख पिकांची लागवड करून त्यातून भरघोस उत्पन्न घेण्याची किमया महाड तालुक्यामधल्या वरण गावच्या शेतकऱ्याने केली आहे. कोकणामध्ये भात पिकाऐवजी दुसरं पीक घेता येत नाही हा समज या जिद्दी शेतकऱ्यानं दूर केला आहे. प्रकाश गायकवाड यांच्या शेतात भुईमुख शेंगा तोडणीच्या कामाला वेग आलाय. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांना भुईमुगाचं भरघोस उत्पादन मिळालंय. रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातल्या वरण गावच्या शिवारात गायकवाड यांची शेती आहे. खरं तर हा परिसर तांदूळ उत्पादनासाठी प्रसिद्ध, मात्र वरण गावच्या शेतकऱ्यांनी तांदळाऐवजी भुईमुगाची शेती यशस्वी करून दाखवली आहे. आज इथले शेतकरी दरवर्षी भुईमुगाचं पीक घेतात. एक एकर जमिनीमध्ये आम्ही 60 किलो बियाणे पेरतो, त्याच्यामध्ये आम्हाला कमीत कमी 1400-1500 किलो शेंगा निघतात आणि पाला मिळतो. तर शेंगा आम्ही भोरला तेल गाळायला देतो, तर एक पोत्याला एक डबा तेल निघतं आणि बाकी 20-25 किलो पेंड निघते. भुईमुंग हा चांगला वाटतो म्हणजे असं, त्याच्यापासून आपल्याला तेल हे भेटतंच, गुरांना पेंड हे भेटतेच, आणखीन त्याच्यानंतर त्याचे काड असतात त्याचे गुरांना उपयोग होतात. तेवढं राहून सकट आपलं स्वतःचं भागून परत आपण थोडंसं विकूही शकतो, त्याच्यामध्ये जे होणारा खर्च आहे तो पण कव्हर होऊ शकतो. एक एकर क्षेत्रावर भुईमुगाचं पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना साधारणतः 20,000 इतका खर्च येतो, तर त्यातून खर्चाच्या तिप्पट उत्पन्न मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा भुईमुगाचं पीक घेण्याकडे ओढा वाढलाय. भुईमुग मुळात आम्हाला शेतकऱ्यांना म्हणजे चारही बाजूने उत्पन्न देणारं एक पीक आहे. उदाहरण म्हणजे असं बघा, आता की साधारणपणे आम्ही एका शेतात जर का 20,000 गुंतवणूक केली तर त्या 20,000 आम्हाला 3 पट उत्पन्न मिळतं. भात शेतीमध्ये जे परवडत नाही ते भुईमुगाच्या शेतीतून परवडतं, आणि भुईमुग असं उत्पादन आहे की तुम्हाला 6-7 महिने स्टॉक करता येतं, आणि ते स्टॉक ज्यावेळी तुम्हाला मार्केटिंग तयार होत आहे त्यावेळी तुम्हाला स्वतःचा माल विक्री करता येतो. आणि ह्याला दलाल नाही आहे, ह्याला आपल्याकडं कोकणामध्ये खरेदी विक्री संघ नाही आहे भुईमुग शेतीसाठी. परंतु हा असा उत्पादित क्षेत्र एकच आहे भुईमुग की त्याच्यातून तुमची जमीन रब्बीसाठी तयार झाल्यानंतर तुम्हाला खरीपासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं ती उत्पादन देते. निसर्गानं संपन्न असलेल्या कोकणातील शेतकरी आजही केवळ भात शेतीवरच अवलंबून आहे, मात्र वरण गावातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला फाटा देत भुईमुगाची शेती यशस्वी करून दाखवली आहे. कमी गुंतवणूक आणि कमी कालावधीत भुईमुगाचं विक्रमी पीक घेण्याची किमया इथल्या शेतकऱ्यांनी साधली आहे. विशेषतः तरुण पिढीनं यावर लक्ष केंद्रित केलंय. कृषी विभागानं इथल्या शेतकऱ्यांना भुईमुग लागवडीविषयी योग्य मार्गदर्शन आणि उत्तम बियाणं सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्यास हे पीक कोकणातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल. प्रफुल्ल पवार सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रायगड. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.